घाऊक महागाई दर 9 महिन्याच्या उच्चांकी स्तरावर. खाद्य महागाई, इंधन आणि ऊर्जेच्या महागाई दरात वाढ झाल्यानं घाऊक महागाईत वाढ. वाणिज्य मंत्रालयाकडनं आकडेवारी जारी. सहव्याधीग्रस्त कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर औषध देण्याची राज्य कोरोना कृती दलाची शिफारस. मात्र सरसकट कोरोना रुग्णांना प्रतिजैविक देणं टाळण्याचीही सूचना. लोकसभा निवडणुका बसपा स्वबळावर लढवणार. बसपा नेत्या मायावतींची घोषणा. बसपा कोणत्याही युतीत सहभागी होणार नाही. आघाडी केल्यानं बसपाला फायदा झालेला नाही, मायावतींचं वक्तव्य. अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदांचा शुभमुहूर्त. 22 जानेवारीला 12:29 आणि 32 मिनिटांपर्यंत होणार प्राणप्रतिष्ठा. आज प्रभू श्रीरामांची बालरूपमूर्ती गर्भगृहात स्थापित करणार. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने राम मंदिर परिसरातील नवीन फोटो केले शेअर. राम मंदिराचं बांधकाम जोरात सुरू असल्याचं फोटोतून स्पष्ट. अयोध्येतील श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरता राजदूत आणि संसद प्रतिनिधींसह 55 देशातल्या सुमारे 100 प्रमुखांना आमंत्रण. जागतिक हिंदू फाउंडेशनचे संस्थापक आणि जागतिक अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद यांची माहिती. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांचं राम मंदिरासंदर्भात एक विचित्र विधान. रामजी स्वप्नात आले होते, ते म्हणाले की हे सर्व काही ढोंग आहे, मी त्या दिवशी इथे येणार नाही. तेजप्रताप यादव यांचं वक्तव्य. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडनं अयोध्येत घरासाठी प्लॉट खरेदी. तब्बल 14.5 कोटींचा प्लॉट केला खरेदी. मनोरंजन डी हात संसदेतल्या स्मोक बॉम्ब हल्ल्याचा मास्टर माइंड. पॉलिग्राफ आणि नार्को चाचणीनंतर पोलिसांचा दावा. अधिवेशन सुरू असताना संसदेत घुसखोरी करून स्मोक बॉम्ब फोडल्याप्रकरणी 5 आरोपींची झाली पॉलिग्राफ नार्कोसह ब्रेन मॅपिंग चाचणी. माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल. अशा डीपफेक व्हिडिओपासून सावधान राहण्याचं सचिन तेंडुलकरचं आवाहन. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.